नमस्कार, आपण पाहत आहात शौर्य मराठी। जळगाव जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली असून आपली नैतिक जबाबदारी पूर्ण न करू शकलेले पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे आणि जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची जळगावातून बदली करण्यात यावी अशी मागणी दलित नेते श्याम साळुंके यांनी केली। दलित सामाजिक सेवाभावी संस्थेच्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते। गेल्या काही महिन्यापासून जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटना प्रचंड वाढल्या आहेत। खून, लूटमार, चोऱ्या, घातापाताचे प्रकार, दरोडा, अवैध वाळू, मटका असे अवैध धंदे फोफावले असून अधिकारी व मंत्री यांच्याकडून या गुन्हेगारांची पाठराखण होत आहे। जिल्हा पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासन हे गुन्हे रोखण्यास पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप करत त्याचा पुरावा देखील श्याम साळुंके यांनी या पत्रकार परिषदेत दाखवला। या प्रसंगी अरुण सपकाळे, कैलास जोशी हे उपस्थित होते। काय करता ऐकून ऐकून जर सुद्धा पुरुषात तिच्या आता बिल वाचवी लागली। आता मुक्तानगरला माझी 15 वर्षापूर्वी तुम्हाला माहिती आहे कदाचित की ज्या ठिकाणी 103 कोटीच आहे मुक्तानगरमध्ये तिथे भांग गांजा चरसोबत ते वाचतरकी होते आणि त्या ठिकाणी 2 वर्ष पकडले गेले त्यामध्ये खबर दिली तर पुरुषा तिथे जाऊन ते भेट घेतो आणि त्याच्या पुरुषाला सांगतो की धंदेमध्ये झालं पाहिजे आणि पैसे दिल्या धंदे जोरावर चालू आज पर्यंत आवडते ते फक्त पैसे दिले आणि म्हणून पैसा दमबाजी करायची पत्र बंद धंदेमध्ये धंदी द्यायची आणि कारखाना चालू ठेवायचा असं पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे यांचे काम आहे। श्री स्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस जळगाव, शेती कर्ज, पीक कर्ज, वैयक्तिक कर्ज, व्यावसायिक कर्ज, तारण कर्ज आणि विविध कर्ज सुविधा उपलब्ध। श्री स्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस, गोलाणी मार्केट, जळगाव।